चार एकर सोयाबीन माझं पूर्ण पाण्यात आहे, तरी शासनानं ह्याची नुकसान भरपाई द्यावी, खुरपणी कोळपणी खात वगैरे सगळं मेहनत करून संपूर्ण पाण्यात माझं पीक आहे, रात्री 11 नंतर ढगफुटी झालेली आहे, संपूर्ण पीक पाण्यात असल्यामुळे शासनानं आमचा विचार करावा। रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे अति झालेल्या पावसामुळे मुगाचं उडीद सोयाबीन याचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे। सध्या तुम्ही जर पाहताय की या मुगामध्ये जवळजवळ आज गुडघाभर पाणी उभारलेलं आहे, मूग पिवळा दिसत आहे, तर तातडीने याला शासनानं पंचनामे करून तातडीने मदत देण्याचं काम करावं।